दुधाला भाव नव्हते बरेचसे शेतकरी दूध शेत रस्त्यावर फेकून देत होते पण एका शेतकऱ्याने त्याचं डोकं चालवलं भारतातील शेतकरी नेहमी जुगाड करण्यामध्ये एक नंबर राहिलेला आहे त्याने काय केलं त्या दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि ते दूध त्याने फवार्यामध्ये टाकलं आणि पूर्ण शेतभर त्याने फवारणी केली बाकी लोकं दूध फेकून द्यायचे पण त्यांनी विचार केला की गाईचं शेण जर शेतीमध्ये वापरात येऊ शकतं तर गाईचं दूध का नाही वापरू वापरू शकत या दुधाच्या एका फवार्याने त्याच्या पिकामधून इतकं प्रचंड उत्पादन त्याला त्या ठिकाणी निघालं होतं त्याचा रिझल्ट इतका जबरदस्त आला होता त्याच्या पिकामध्ये असलेली टवटवी असणारे फुटवे मुळांची वाढ तसेच फळांमधील चकाकी हे पाहण्यासाठी तब्बल हजार किलोमीटरहून लोकं यायला लागली होती कोणतंही औषध न मारता दुधाच्या फवार्याने कसं काय एखाद्या पिकाचं उत्पादन वाढू शकतं याचा अभ्यास त्याने ते त्या ठिकाणी करायला सुरुवात केली इंटरनेटवर देखील त्याने बरीचशी माहिती पाहिली त्याच्या असंही लक्षात आलं की दूध हे नुसतं उत्पन्न वाढवायचं काम करत नाही तर याबरोबर चार ते पाच कामं देखील करतं ज्यामध्ये ते बुरशीनाशकासारखं काम करतं कीटकनाशकासारखं का का सुद्धा काम करत असतं आणि मुळांसाठी वाढ करणारं एक जबरदस्त टॉनिक सारखं देखील काम करत असतं म्हणजे अगदी चार ते पाच प्रकारे हे सार दूध त्या ठिकाणी काम करत असतं तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शेतीमध्ये दुधाचा वापर कसा करायचा होऊ शकतं का दुधाच्या माध्यमातून उत्पादनामध्ये वाढ खरंच दूध हे देऊ शकतं का एखाद्या पिकाला सर्व पोषण मूल्य दूध होऊ शकतं का एखाद्या बुरशीनाशकासारखं काम दूध करू शकतं का एखाद्या कीटकनाशकांसारखं काम जगातील अभ्यास याविषयी काय सांगतात तर याविषयीची सर्वच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर व्हिडिओ अतिशय नवीन आहे लेटेस्ट अभ्यासांवर आधारित आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कोविड नाईन्टीन म्हणजे कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे भरपूर शेतकऱ्यांचं दूध हे शे त्या ठिकाणी अतिशय कवडीमोल भावात विकलं जात होतं त्यामुळे का बरेचसे शेतकरी आपलं दूध ओतून देत होते तर त्याच वेळेस एका शेतकऱ्यांनी या दुधाची फवारणी चक्क पिकावर करून बघितली आणि त्याला रिझल्ट इतका आश्चर्यचारक आला की तो अगदी ऐकून तुम्हाला या आश्चर्याचा झटका बसणार आहे तर हा व्हिडिओ आम्ही युट्यूबवर बघितला होता तर त्यानंतर आमच्या टीमने इंटरनेटवर बराचसा रिसर्च केला दुधाचा वापर शेतीत कसा होतो केला तर काय फायदे होतात काय तोटे होतात दूध नक्की असं काय काम करतं की ज्याने उत्पादन वाढतं दूध हे बुरशीनाशकासारखं काम करतं का दूध हे कीटकनाशकासारखं काम करतं का आणि हे जर सगळं करत असेल तर एकरी किती दूध आपण फवारणी करायला पाहिजे किंवा ड्रिपमधून सोडायला पाहिजे की अजून एखाद्या विविध पद्धतीनं सोडायला पाहिजे अशा विविध बाबींवर आम्ही त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर जाणून घेऊयात काय सांगतो आहे अभ्यास आणि इंटरनेटवर संकलित केलेली माहिती अमेरिकामधील नेब्रास्का नावाचं एक राज्य आहे त्या राज्यात एक व्यक्ती त्या ठिकाणी गायांचा फार्म त्या ठिकाणी उभारलाच होता म्हणजे एक डेअरीच्या रिलेटेड कंपनी त्याची होती मग भरपूर गाया त्याच्याकडे होत्या तर त्या गायांना खाऊ घालण्यासाठी त्याने एका जमिनीवर चाऱ्याची लागवड केलेली होती त्याची कंपनी पुढे चालून दुधापासनं बटर त्या ठिकाणी तयार करायला लागली आणि बटरमध्ये होतं काय की बटर काढल्यानंतर भरपूर असं एक दूध किंवा दुधासारखा तरल पदार्थ त्या ठिकाणी शिल्लक राहतो तर पूर्वी तो, तो काय करायचा फेकून द्यायचा किंवा कुठेतरी एखाद्या नदीत सोडून द्यायचा पण एकदा झालं असं की जे नेपियर गवतामध्ये त्याने एक दिवशी ते पाणी किंवा ते, ते जे काय दूध आहे ते तसंच्या तसं त्या ठिकाणी सोडून दिलं आणि गवत काढत असताना त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं की गवताचं उत्पादन त्या ठिकाणी वाढले गवताच्या पानाची जी काय आहे साईज त्या ठिकाणी वाढलेली आहे ज्यामुळे जनावरांना जास्त प्रमाणात चारा त्या ठिकाणी मिळत आहे मग त्यांनी काय केलं प्रयोग करायचं ठरवला हे साल होतं दोन हजार चार प्रयोग करणारा कंपनीचा मालक होता जे नेब्रास्कर राज्यामध्ये अमेरिका स्थित आहे त्यांनी काय केलं शंभर बाय दहा फुटाचे असे प्लॉट त्या ठिकाणी बनवले त्यामध्ये त्याने अगदी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दुधाची त्या ठिकाणी फवारणी त्या ठिकाणी केली काही ठिकाणी जमिनीमध्ये देखील सोडून बघितलं आणि त्याचं असं लक्षात आलं की ज्या प्लॉटवर त्या ठिकाणी वा दूध वापरलं नव्हतं तिथं चार हजार चो चारशे चौपन्न पाऊंड चारा निघाला आणि जिथं दूध वापरलं तिथं पाच हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर त्या ठिकाणी किलो पाऊंड त्या ठिकाणी चारा निघाला म्हणजे जवळपास अकराशे ते बाराशे पाऊंड त्या ठिकाणी उत्पादन वाढलं होतं मग हीच बाब त्याने तिथे कृषी विद्यापीठ आहे जे नेब्रास्का राज्य अमेरिकामध्ये स्थित आहे त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि तेथील जे काही अभ्यासक का आहेत तेथील जे सायंटिस्ट आहेत तर त्यांनी याच्यावर डिटेल अभ्यास करण्याचा त्या ठिकाणी प्रयोग चालू केला त्यांनी देखील प्लॉटचे त्या ठिकाणी विविध प्लॉट पाडले शंभर बाय दहा फूट असे त्या ठिकाणी प्लॉट त्या ठिकाणी पाडले मग त्यांनी काय केलं की अगदी दुधाच्या वापराने उत्पादन तर वाढते पण नेमकं किती दूध आपण त्या ठिकाणी टाकायला पाहिजे डोस काय असायला पाहिजे कोणत्या स्थितीमध्ये आपण टाकायला पाहिजे याच्यावर त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी त्यांनी हळूहळू त्याच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली त्यांनी झिरो किलो प्रति एकर मि दुधापासनं तर बत्तीस त्या ठिकाणी किलो प्रति एकरपर्यंत त्या ठिकाणी प्रमाण वापरलं काही प्लॉटमध्ये त्यांनी त्या ठिकाणी झिरो म्हणजे काही काही प्लॉटमध्ये त्यांनी त्या ठिकाणी दुधच टाकलं नाही काही प्लॉटमध्ये त्यांनी साधारणपणे एक किलो काही प्लॉटमध्ये दोन किलो तीन किलो अशा पद्धतीने वाढत जाऊन जवळपास बत्तीस किलोपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी दूध वाढवलं होतं मग त्यांच्या असं लक्षात आलं की दोन किलो की म्हणजे जवळपास दोन किलो म्हणजे जवळपास दोन गॅलन म्हणजे साधारणपणे एक सात ते साडेसात लिटर हे दूध हे प्रमाण त्यांना असं सापडलं की सात ते साडेसात लिटर जर दूध तुम्ही एका एकरामध्ये त्या ठिकाणी जर वापरलं तर तुमच्या उत्पन्नामध्ये चमत्कारीकरित्या वाढ होते तुमच्या पिकामध्ये जबरदस्त टवटवी येते तुमच्या फळांमध्ये एक विशिष्ट प्रकारची चकाकी येते त्याचबरोबर तुमची जमीन देखील भुजबुसित होते आणि तुमची जमीन भुजभुसीत झाल्यामुळे चार ते पाच फायदे होतात पहिली गोष्ट म्हणजे काय की पिकाम जे काय जमीन भुसभुसीत झाल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी आणि हवा या दोन्हींची साठवणूक क्षमता वाढते आणि मग मुळांना पाहिजे तरी काय मुळांना जमिनीमध्ये मुबलक पाणी पाहिजे मुबलक हवा देखील पाहिजे तर दोन्हीमुळे मु मुळांची वाढ अगदी झटपट होते त्याचबरोबर भुसभुशीत झाल्यामुळे अगदी मुळं झपाट्याने कुठेही पसरू शकतात त्यामुळे मुळांची लांबी रुंदी सर्वच गोष्टी अगदी प्रचंड प्रमाणात वाढतात आणि असंसुद्धा त्यांचं जबरदस्त निर निदर्शन आलं की एक प्र एक प्रकारची बुरशी आहे जिला आपल्याकडे भुरी रोग असं म्हणतात तर भुरी सुद्धा या दुधाचा अगदी चमत्कारिक रिझल्ट त्या ठिकाणी आलेला आहे त्यांनी सोयाबीन मका कापूस तूर ऊस अशा जवळपास सर्वच गोष्टींवर त्याचा वापर देखील करून पाहिलेला आहे रिझल्ट जवळपास सारखंच आलेला आहे याबरोबर त्यांच्या असंही लक्षात आलं की असे काही कीटक असतात की ज्यांची जी काय त्वचा आहे तर ती थोडीशी नाजूक असते तर नाजूक त्वचेच्या कीटकांसाठी हे दूध म्हणजे एक प्रकारचं विशेष ठरत असतं होतं काय या कीटकांच्या शरीरामध्ये पॅनक्रिया नावाचा अवयव नसतो म्हणजे आपल्या माणसाच्या शरीरात कुठलीही साखर त्याच्या शरीरात गेल्यानंतर पचवण्यासाठी पँक्रिया म्हणणं इन्शुलिन निघत असतं पण ह्या कीटकांमध्ये इन्शुलिन स्रवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पॅनक्रिया नसतो त्यामुळे ही हे जे काही दूध आहे तर या दुधातली शर्कराच्या धीर त्यांच्यासाठी एक विश्व त्या ठिकाणी ठरत असते त्यामुळे कीटकनाशकांवर सुद्धा जबरदस्त प्रभाव त्या ठिकाणी असतो यामध्ये अभ्यास करत असताना आमच्या हातही लक्षात आलं हरियाणा गुजरात या ठिकाणी काही शेतकरी गूळ आणि दूध याचं एक विशिष्ट प्रमाण घेऊन त्याची देखील फवारणी करतात फुलांच्या स्टेजमध्ये आणि त्यांचा सुद्धा अगदी रिझल्ट जबरदस्त आलेला आहे तर नक्कीच पुढचा व्हिडिओ आम्ही दूध आणि गुळाच्या प्रमाणावर त्या ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर करा